नमस्कार. बरं आता तुम्ही सांगा पटकन, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करा? त्यांनी चिडचिड नाही जास्त. काय हो, तुम्हाला हे मान्य आहे का? थोड्या प्रमाणात. ते कधी कमी होणार? होईल हळूहळू. आणखी 23 वर्ष थांबा म्हणजे. बरं तुम्ही सांगा की आमच्या वहिनीनी स्वभावात कुठला बदल करा? सेम, मी पण तिच्या होतील ते सेमच सांगितलं. तुम्ही काय अंताक्षरी खेळता का? मग तेही तेच म्हणतायत. तुम्ही कधी करणार चिडचिड कमी? लगेच, त्यांनी आता सांगितलंय तर मग करेनच लगेच. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभाव होता? तो खूप फास्ट ड्रायव्हिंग करतो. मी खूप घाबरून मागे बसलेली असते किंवा कार ड्राईव्ह करताना पण खूप भीती वाटते मला. खूप फास्ट गाडी चालवतो. याबाबत त्यांनी काही म्हणू ना म्हणू मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, शांत सुरक्षित प्रवास करा आणि जरा वेगावर नियंत्रण ठेवा. हे म्हणजे बाकी कोणी सांगो न सांगो कधीपर्यंत येईल नियंत्रण? आता जातो ना, दा सांग दाखव. म्हणजे पाऊले चालती पंढरी रात्री पण घरी असं अशा प्रवासाने निघालात तरी चालेल. तुम्ही सांगा वहिनीने आमच्या स्वभावात कुठला बदल? तिचं कधी आमचं छोटं मोठं भांडण झालं तर पटकन मनात काय ते सांगत नाही. बरं, वेळ लाव म्हणजे असं मग बरंच वेळ हे करायला लागतं. त्याच्यामुळे त्यांना अलिबाग नंतर किती महिने थांबायला काय असं का करता तुम्ही? मला उगाच वादविवाद भांडण आवडत नाही. मग ते मनातल्या मनात त्याला कळतं, पण सावकाश होईना पण त्याला कळतं की काय प्रॉब्लेम. असं तर नाही ना, यांच्या रागामुळे तुमचा पाय एक्सलेटरवर जास्त जातो. बरं, आता इतर सगळ्यांनी बोला या दोघांबद्दल. कोण बोलणार? ऑफिसचं वर्कलोड खूप वाढलं की तिची घरी खूप चिडचिड होते. मग माझ्यावर राग थोडासा पसारा झाला की लगेच त्याच्यावरून राग. पण ॲट द अदर साईड ती मल्टीटास्किंग खूप छान करते. म्हणजे एकाच वेळेला सगळं, हां, अनेक गोष्टी. आत्ता एकदम फ्रेंडली आहे. मी तिच्याशी सगळं शेअर करते, तिला माझं सगळं माहीत असतं तिथे आणि ती अडवाईस आणि सगळं ती चांगलं देते. अजून कोण बोलणार? हा, श्रुती माझी मैत्रीण आहे, खास सामीक. तिसरा मधला आणि चौथा मधला अशी राहतो. ती स्वभावाने अतिशय चांगली आहेच, प्रश्नच नाही. पण तिच्याकडे इतकं सगळं असून तिच्यामध्ये मला इगो हा प्रकार कधी दिसला नाही. तिचं जे काम आहे ते इतकं सुंदररित्या ती करते. ती खाली बोलते फोनवर तर मला सगळं वरती ऐकू येतं. म्हणजे एवढं सुंदर करते की ती नाही, आमचा दरवाजा तिचाही उघडा असतो आणि माझाही उघडा असतो, त्यामुळे आम्हाला सगळं ऐकू येतं सगळं. आणि त्यामुळे तिला जास्तच क्लायंट किंवा तिचा जो फायदा आहे तो चांगलाच आहे. व्हेरी गुड. अजून कोण? आमच्या मोठ्या भावाला. हा देतो. मगासपासून आठ भावंड भरपूर चाललेले आहे. म्हणजे खरं म्हणजे आम्ही सगळे लहानाचे मोठे एकत्र झालो, त्यामुळे चुलत भावंड असली तरी सख्ख्या भावंडासारखंच प्रेम आहे. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या वहिन्या जरी घरात आल्या आणि बहिणी जरी बाहेर गेल्या तरी आमचं कुटुंब एकत्र मोठं झालं. आणि वहिन्या काही वहिनी वाटत नाही, त्या बहिणींसारख्याच आहेत. आणि बहिणी बाहेर गेल्या त्यांचे जे मिस्टर्स आहेत ते सगळे भावांसारखेच आहेत. त्यामुळे आम्ही 8-16 झालो आणि प्लस 16 मुलंही झाली आणि वी आर व्हेरी हॅपी फॅमिली अँड वी आर युनायटेड. देवाकडे प्रार्थना करतो कायम असेच युनायटेड राहा, खूप आनंदी राहा आणि एकमेकाला जसे पकडून घट्ट आहात तसेच राहा. कारण दृष्ट लागते असं म्हणतात, माझा तर काही विश्वास नाही या गोष्टींवरती, पण मानवी स्वभावावरती सगळं अवलंबून असतं. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आता मी तुम्हाला एक मराठी चित्रपटाचं गाणं दाखवणार आहे, त्याचा अभिनय तुम्ही सगळ्यांनी करायचा. ते गाणं तुम्ही ओळखायचं आणि मग तुम्ही सगळ्यांनी गायचं. गाणं ज्या ओळखणार बक्षीस त्यांना मिळणार. तयार आहात? मनातल्या मनात वेळ सुरू झाली. बोलू नका. हृदय घोडा घोडा. गाणं आहे. काय कुणाची भीती? घोडे घोडा स्वार. काय कुणाची भीती? 6 बोलायचं नाही. 5 घोडे घोडार. 4 उंट उंट नाही. 3 अरे बापरे. 2 वेळ संपली. म्हणा जीव शिवाची बैल झाली. बैल वाटत होत एका वेळेला. बरं, एक बक्षीस घालवलं तुम्ही सगळ्यांनी अभिनय करून. दुसरं गाणं तयार आहात? बोलायचं नाही, मनातल्या मनात वाचायचं. वेळ सुरू झाली. बोलू नका. बघतोय रिक्षावाला. असं वाटतं माझी
बघतोय रिक्षावाला. म्हणा म्हणा असं नाही. झी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले.